तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलेलं असतानाच आता मंत्री छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होतीये. या ऑडिओ क्लिपमध्ये ओबीसींसाठी आवाज उठवायला हवा, मी एकटा कुठवर लढू, आता ओबीसींसाठी करेंगे या मरेंगे अशी परिस्थिती आहे, असं भुजबळ एका अज्ञात कार्यकर्त्याला सांगत असल्याचं दिसतंय. झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पाहूयात या कथित ऑडिओ क्लिपमधला हा संवाद. हॅलो, नमस्कार. नमस्कार साहेब, बोला ना. साहेब काय नाही, ती सगळी मंडळी आलेली आहेत. बर बर. आणि त्यांचं म्हणणं की आता आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतो आवाज उठवा. हो, एकटा कुठपर्यंत मी लढणार? आणि नुसतं जे आहे तालुक्या तालुका गावागावातून इकडून आता हे ज्या पद्धतीनं आता हा बुलडोझर चाललेले आहे त्यांचे, त्याच्यामध्ये काय ओबीसी काही वाचणार नाही आता. नाही नाही साहेब, त्यामुळे आता करेंगे या मरेंगे. हो साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहे साहेब, 100% सोबत. हेच करायला पाहिजे सगळ्यांनी आता. हो, द्यायला पाहिजे. काय असे मरते तसे मरते, दुसरं काय. हो ना साहेब, आता ते केलं तर ते आता एक फॅमिली बसात लागली, म्हणजे ऑलरेडी सगळं झालंच नाही. ओबीसी मध्ये आणलं ते सगळं झालं, सगळं झालं त्यांचं. साहेब तुम्ही निर्णय घ्या साहेब, सोबत आहे आम्ही. नाही नाही, उभं राहतोय आता. हो सह्याद्रीची उंची म्हणजे